नमस्कार, मी सारिका। विहंग वेद रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मस्त अशा मऊ लुसलुशीत आंबोळ्या। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी 2 वाट्या तांदूळ घेणार आहे। हे बघा, असं तांदूळ तुम्ही कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता, अगदी रेशनचे सुद्धा। 2 वाट्या तांदळांसाठी 1 वाटी मी उडदाची डाळ वापरणार आहे। प्रमाण लक्षात ठेवा, जेवढे तांदूळ असतील ना त्याचे अर्धे उडदाची डाळ। इथे मी 2 वाट्या तांदूळ वापरले म्हणून 1 वाटी उडदाची डाळ। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा मेथी दाणे। मेथी दाण्याने पीठ व्यवस्थित असं फुलून येतं। हे 4 ते 5 स्वच्छ पाण्याने धुवून मी हे भिजत घालणार आहे। हे आपल्याला 5 ते 6 तास व्यवस्थित असं भिजवायचं आहे। हे बघा, छान असं 5 तास झाले आहेत। आता हे व्यवस्थित असं मिक्सरमध्ये ना बारीक मी वाटून घेणार। हे बघा, अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। पाणी जास्त वापरायचं नाही, असं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला सुरुवातीला। हे बघा अशा प्रकारे, आता हे सगळं वाटलेलं आहे ना, हे सगळं एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे आता व्यवस्थित आपलं सगळं बॅटर आपलं काढून झालं आहे। हे किती घट्ट आहे बघा, पाणी आपण आधी सुरुवातीला जास्त वापरायचं नाही। आणि हे काय करायचं म्हणते, एकाच साईडनी ना 5 ते 10 मिनटानं चांगलं असं चमचानं हलवत राहायचा, पण एका साईडनीच हलवत राहायचं। ह्याच्याने काय होतं म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित फुलून येतं। हे बघा, आता हे मी 8 तास ह्याला झाकण घालून ठेवून देणार। म्हणजे जर तुम्हाला सकाळी करायचं असेल ना, तर आदल्या दिवशी तुम्हाला ही सगळी तयारी करावी लागेल। आपले 8 तास झाले आहे, दुसऱ्या दिवशीची सकाळी आहे ही। पीठ बघा कसं व्यवस्थित असं फुलून आलेलं आहे। भांडं जरा मोठंच घ्यायचं, नंतर कधीकधी आहे ना बाहेर येतं पीठ। हे बघा, असे मस्त असे जाळी आली आहेत त्याला, म्हणजे आपलं पीठ असं व्यवस्थित झालं आहे। बघा किती घट्ट आहे बघा। आता हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं परत एकदा 2-3 मिनटं। हे बघा, एका साईडला मी भिडं ठेवलं आहे गरम करत, आणि तेल लावण्यासाठी मी असा 1/2 कांदा 1 चमच्याला असं लावून घेतलं आहे। आणि पीठ बघा घट्ट आहे ना थोडंसं, तर आता मी माझ्या गरजेनुसार मी ह्याच्यात पाणी घालणार। तुम्हीसुद्धा तुम्हाला जेवढं जाड हवं आहे ना आंबोळी, त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला। पाणी घालून व्यवस्थित असं हे फेटून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं संपूर्ण बॅटर। तव्याला बघा असं कांद्याच्या साह्याने असं तेल लावून घ्यायचं। त्याच्यानंतर बॅटर मी घालते आहे तव्यावरती। तुम्हाला जेवढी मोठी हवी आहे लहान हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पिठाचा वापर करा। आणि हे असं व्यवस्थित असं गोल पसरवून घ्यायचं, आणि थोडंसं 1-2 मिनटाने ना त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे कसं व्यवस्थित असं शिजलं जातं। हे बघा जाळी बघा किती मस्त आली, एका साईडला व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे। आता ह्याला आपण पलटी मारायची। जाळ्या बघा किती मस्त आल्या आंबोळ्याला। आणि पुन्हा मी 1 मिनटं झाकण ठेवणार, म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित असं आपण भाजून घ्यायचं, शिजवून घ्यायचं। हे बघा 1 मिनटं झालेले आहे, रेडी आहे आपली आंबोळी। हे बघा अशा प्रकारे आता मी एक काढून घेते, अजून एक तुम्हाला दाखवते। तव्याला पुन्हा तेल लावून घ्यायचं, पुन्हा आपण बॅटर हे आपल्या ह्याच्यावरती घालायचं। आपल्याला हवी आहे ती साईज आपण करायची। 1 मिनटं झाकण लावून मस्त असं शिजवून घ्यायचं। 1 मिनटानंतर व्यवस्थित असं शिजली गेली, व्यवस्थित अशी जाळी आली की पुन्हा आपल्या आंबोळीला परतवायचं, आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा व्यवस्थित असं शिजवून घ्यायची। बघा अशा प्रकारे मी बाकीच्या आंबोळ्यासुद्धा बनवून घेते। ह्या आंबोळ्या आहेत ना मस्त अशा लुसलुशीत नरम होतात, अगदी जाळीदार, आणि खायलासुद्धा खूप भारी लागतात। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।